ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव शहरातील गांधी चौक या शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रसराज मेडिकल स्टोअरचा आज पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान लाकडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी मेडिकलमधील 42,000 रुपये रोख व 5,000 रुपये किमतीचा एअरटेल कंपनीचे सिम कार्ड असलेला लिनोवो मोबाईल असा 47,000 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याने शहरातील दुकानदाराला भीतीचे वातावरण पसरलं आहे। सदर आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। राजूर भंडारदरा धरणाच्या येथे गेट खालील एका खड्ड्यातील पाण्यात शेवाळ्यावरून पाय घसरून पडल्याने अकोले तालुक्यातील गर्दनी येथील ओम संजय पावळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शेवाळ्यावरून पाय घसरला आणि तो सुमारे कमरे इतक्या पाणी असणाऱ्या खड्ड्यात पडला। यावेळी त्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय, बरोबरच मुलांनी आरडाओरडा केला। त्याच्या घरच्यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने धावपळ केली आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती। राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। श्रीगोंदा कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी पार पडली। यावेळी शेतीसाठी कुकडीचे आवर्तन 1 फेब्रुवारीपासून तर उघड धरणाचे आवर्तन 10 फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याण निर्मळ महामार्गावर पाथर्डी तालुक्यातील करंजीजवळील एक हॉटेल समोर लक्झरी बस व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय। मृत्यू झालेले चौघेही कारमधील असून हा अपघात सोमवारी मध्यरात्री 2 वाजता घडलाय। चौघेही पुण्याच्या कोथरूड परिसरातील असल्याचं समजलं जातंय। राज्यातील सर्वात मोठे व सर्व सुविधांयुक्त हायटेक बस स्थानक पासून काहीसे दूर असलेले या दत्त मंदिर रूपाने आपले वेगळेपण जपले आहे। पूर्वीच्या जुन्या बस स्थानकापासून काहीसे दूर असलेले व असंख्य टपऱ्यांच्या गर्दीत हरवलेल्या दत्त मंदिराने जीर्णोद्धारामुळे काट टाकली आहे। कोंडलेल्या बसस्थानकापासून काहीसे दूर असलेले हे मंदिर अनेक प्रवासी व मित्रांना बसस्थानकावर भेटण्यासाठी संकेतस्थळ होते। यावर्षी कोविडच्या सावटामुळे दत्तजयंतीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर चकमकत होता व याचा जीर्णोद्धार स्वखर्चाने केला गेलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पाहूयात पुढील बातम्या। नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार झाले, पण पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पुन्हा येईल पण लवकर परत जाणार नाही, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत। केडगाव नगर तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। आतापर्यंत 31 गावांमध्ये 142 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर पोखर्डीतून सर्वाधिक 21 अर्ज दाखल झाले असून 28 गावातून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही आहे। निवडणुकीचे कामकाज तहसील कार्यालयात सुरू आहे। तहसील उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजित यांच्या मार्गदर्शनाखाली 30 निवडणूक अधिकारी नेमण्यात येणार आहेत। जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय, कन्या विद्यालय, जामखेड विद्यालय यासह इतर विद्यालयात विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असतात, त्यांच्यासाठी एसटी बस सुरू कराव्यात, त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालकांनी जामखेड आगार प्रमुखाकडे निवेदनाद्वारे केली आहे। मनाविरुद्ध जाऊन मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून आईने मुलीच्या सासरी जाऊन विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। तालुक्यातील दहेगाव बोलका येथे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:00 सुमारास ही घटना घडली आहे। सुमनबाई पंडितराव थोरे असे या महिलेचे नाव असून याबाबत सुमनबाई यांची मुलगी यशोदा कुलकर्णी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। सुमनबाई यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस निरीक्षक दौलत जाधव पुढील तपास करत आहेत। शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्टची 11 सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे।
सदस्यत्वासाठी सुमारे 84 जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी अहमदनगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होऊन त्यातून 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाल 5 जानेवारीला संपणार असून त्यानंतर सदर नवीन सदस्यांचा कार्यकाळ सुरू होईल. आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष निवडीकडे लागले आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.